तुम्हाला कोणी फोन केले का? हे सगळे इच्छुक आमदार ज्यांना मंत्री मंडळात जे काय तुमचा आहे ना विस्तार, तो तातडीने होईल। काँग्रेस की लोग भी जुड़ सकते हैं आपके और केंद्र के काम को देखते हुए। अरे अभी आप फूल हो गए ना इधर, समझा अजित पवार आणि मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री घरात होते, अजित दादा काम करत होते बरोबर, त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं। पौर्णिमेच्या निमित्तानं तुमच्या पक्षात प्रवेश घेतलाय का? तुमच्या सरकारमध्ये देखील काही लोकांनी प्रवेश केलेला आहे? हा काल झाला ना ते अजित दादा आणि त्यांच्या बरोबर आमदार, त्यांनी देखील सरकारला समर्थन दिलं, विकासाच्या मुद्द्यावरच दिलं आणि त्यांनी म्हटलं की या देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आहे, चांगलं देशाचं काम सुरू आहे, राज्याचं काम सुरू आहे आणि राज्यामध्ये देखील विकासाचं काम सुरू आहे आणि विकासाला त्यांनी साथ दिलेली आहे, त्यांनी देखील विकासावर त्यांचा विश्वास आहे। आणि तुम्हाला कोणी फोन केले का? हे सगळे इच्छुक आमदार ज्यांना मंत्री मंडळात जे काय तुमचा आहे ना विस्तार, तो तातडीने होईल। एक आठवड्याच्या आत तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठलाचं लागोपाठ दोनदा दर्शन घेतलं, त्यानंतर तुम्ही दिल्लीला जाऊन तुमच्या राजकीय विठ्ठलाला पण भेटलं, त्याच्याकडे काय मागितलं? पंढरपूरला काही मागितलं नाही आम्ही, पंढरपूरला पांडुरंगाकडे एवढंच मागितलं, या राज्यातला शेतकरी त्याच्यावर संकट अरिष्ट दूर होऊ दे, या राज्यात चांगला पाऊस पडू दे, हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, या राज्यातला प्रत्येक माणूस सुखी होऊ दे, हेच मागितलं। अजित दादा विकास और विकास केंद्र और आपके काम को देखते हुए यहाँ सरकार में शामिल हुए, आपका कहना है? ये भी चर्चा है कि आने वाले कुछ और जिलों में कांग्रेस के लोग भी जुड़ सकते हैं आपके और केंद्र के काम को देखते हुए। अरे अभी आप फूल हो गए ना इधर, अभी हम लोगों ने जो शुरुआत की बाला साहेब ठाकरे जी के विचार और भूमिका को लेकर आगे बढ़े, और अभी जब भी हमें केंद्र सरकार ने भी सपोर्ट किया क्योंकि बीजेपी सबसे बड़ी पार्टी थी, और नरेंद्र मोदी जी ने और गृहमंत्री अमित भाई ने हमें सपोर्ट किया, भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष नड्डा जी ने सपोर्ट किया, अभी अजीत दादा ने भी कहा है कि विकास को हम साथ दे रहे और नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में विकास हो रहा है, तो उन्होंने विकास को साथ दिया है और हमने हमारी भूमिका हमने बदली नहीं है, हम जो विकास की भूमिका है उसे आगे लेके जाएंगे। अजित दादांनी देखील विकासाला विकास मान्य केलाय, विकासाला साथ देण्यासाठी या सरकारला त्यांनी समर्थन दिलंय आणि नरेंद्र मोदीजींचे जे नेतृत्व आहे या देशाला पुढे नेत आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास देखील ठेवलेला आहे, त्यामुळे आम्ही जी भूमिका बाळासाहेबांच्या विचारांची घेतली आहे त्याच भूमिकेतून आम्ही पुढे चाललेलो आहे। आपने अपने गुरुओं को गुरु दक्षिणा के तौर पर क्या दिया? एक साल से जिस तरीके से एक साल से कार्यक्रम चल रहा है, लगातार आपके पार्टी में लोग आ रहे हैं, आपको भी गुरु मान रहे हैं, तो किस तरीके से? नहीं, मैं गुरु का चेला हूँ, गुरु नहीं, एकच है। ऐका, समजा अजित पवार आणि मुख्यमंत्री घरात होते, अजित दादा काम करत होते बरोबर, त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं आणि म्हणून आता मी मुख्यमंत्री आहे, त्यामुळे काळजी करू नका, हा विकास जो आहे आणखी वेगाने आपण पुढे घेऊन जाऊ।